हॅलो ऑल, मी डॉक्टर नेहा आणि मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझा चॅनल फिजिओ फॉर यूवर. आय होप तुम्ही तुमच्या घरी सेफ आहात आणि सुरक्षित आहात. क्वारंटाईन पिरियड थोडा आपला एक्सटेंड झाला आहे, त्यामुळे सगळ्यांमध्ये थोडे मिक्स्ड फिलिंग्स आहेत, थोडं पॅनिक आहे, थोडं फ्रस्ट्रेशन आहे. पण आय थिंक आपले प्लॅन्स होते, ऑब्व्हियसली सगळ्यांचेच प्लॅन्स होते आपल्या वर्कबद्दल वगैरे वगैरे, आणि ते थोडेसे डगमगल्यासारखे झाले आहेत, राईट? बट आय थिंक इट्स बेटर टू बी लेट दॅन नेवर, राईट? सो त्या ह्या पॉईंटला आपल्याला घरात राहणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे आणि ते आपल्यासाठी आहे. त्यामुळे मला वाटते या गोष्टीकडे बघायचा थोडा पर्स्पेक्टिव्ह आपल्याला चेंज करायला पाहिजे की इट्स लाईक यू आर नॉट स्टक ॲट युअर होम, यू आर सेफ ॲट युअर होम, राईट? सो जस्ट टेक केअर ऑफ युअर सेल्फ, टेक टाईम फॉर युअर सेल्फ, जस्ट युटिलाइज दिस टाईम. तुम्हाला आता अजून आपल्याकडे 15 दिवस मिळाले आहेत स्वतःवर काम करायला, राईट? सो आपण त्याच्याकडे अशा एक पॉझिटिव्ह ह्याने बघूया की आपण अजून काय करू शकतो. भरपूर जणं आधीपासनं ज्या रुटीनमध्ये जिमला जात होते किंवा एक रेग्युलर पॅटर्न होते कुठे एक्सरसाइजला जात होते, पण आता ते जाऊ शकत नाही आहेत. तर आपण हे घरी कसे करू शकतो की मी नेहमीच एम्फसिस करते फिजिकल एक्सरसाइजेसवर, कारण माझ्या एका व्हिडिओमध्ये मी हे एक्सप्लेन पण केलं आहे की हे आपल्याला बाकी सगळ्या लेवलवर काम करायला किंवा ग्रो करायला किती मदत करतं किंवा किती हेल्प करतं. सो फॉर मी फिजिकल एक्सरसाइजेस शुड बी द फाउंडेशन ऑफ अवर रुटीन लाईफ. सो आज आपण बघूया की आपण किती सिम्पल एक्सरसाइजेस घरच्या घरी करू शकतो की ज्याने आपली स्ट्रेंथ पण वाढेल, आपली फ्लेक्सिबिलिटी पण वाढेल आणि ओवरऑल आपल्या वेट लॉसमध्ये आपल्याला फरक जाणवेल. आपल्याला तुमचा वेट लॉस ऑलरेडी तुम्ही अचीव केलेला असेल तर तो मेंटेन करायला तुम्हाला किती त्याचा फायदा होईल. व्हेरी सिम्पल एक्सरसाइजेस. आणि मी अजूनही सजेस्ट करेन की दो तुम्ही आधी खूप बिझी होता आणि तेव्हा जर तुम्ही हे रिझन देत होता की मला एक्सरसाइज करायला वेळ नाही आहे, तर आता तुमच्याकडे खूप वेळ आहे. तुम्ही ऑब्व्हियसली घरची कामं करताय, यू आर वर्किंग फ्रॉम होम, बट स्टील मोर दॅन दॅट तुम्हाला आधीपेक्षा एक दोन तास तर नक्कीच जास्त मिळत आहेत स्वतःसाठी. सो जस्ट युटिलाइज दिस टाईम फॉर युअर सेल्फ, जस्ट टेक द टाईम फॉर ऑल द थिंग्स तुम्ही जी आधी केली नाही आहेत किंवा तुम्हाला करायची होती आहे, तुम्हाला तेव्हा टाईम नव्हता, जस्ट युटिलाइज दिस टाईम, ओके? सो आता आपण बघूया व्हेरी सिम्पल एक्सरसाइजेस की जे तुम्ही घरी करू शकता आणि त्याने तुम्ही फुल बॉडी स्ट्रेंथ मेंटेन ठेवू शकता, ओके? लेट्स गो फॉर इट. तर आता आपण बघणार आहोत सिम्पल एक्सरसाइजेस जे सिम्पल वेने तुम्ही घरच्या घरी, म्हणजे आता खुर्चीचा किंवा मॅटचा वापर करून आणि बॉडी वेट वापरून तुम्ही करू शकता. या एक्सरसाइजेसचे तुमच्या शरीरावर खूप चांगले परिणाम होतात बिकॉज यू आर युझिंग युअर बॉडी वेट. सो इट इज अ स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइजेस ज्यामुळे तुमचं मसल मास इन्क्रीज होतं, तुमचं फॅट सेल्स कमी होतात, तुमच्या बॉडीचं मेटाबॉलिझम वाढतं. त्यामुळे ह्याचे खूप चांगले फायदे आहेत आणि हे जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर घरच्या घरी पण करू शकला तर तुम्हाला जिमला किंवा दुसरीकडे जायची गरज न पडणार नाही. या दिवसात जेव्हा थोडंसं आपल्याला लिथार्जिक वगैरे वाटतं किंवा थोडं फ्रस्ट्रेशन येतं, तेव्हा जेव्हा हे आपण एक्सरसाइजेस करतो तेव्हा तुमचा मूड चेंज होतो, मेंटल क्लॅरिटी येते, मेंटल ब्लॉक्स राहत नाही, हॅपी हॉर्मोन सिक्रेट होतो ज्यामुळे तुम्हाला जे स्ट्रेस आहे तेही रिलीव्ह होतात, ओके? तर आता आपण फर्स्ट स्टार्ट करूया लोअर बॉडी एक्सरसाइजेस ज्याच्यामध्ये आपण करणार आहोत स्क्वॉट्स आणि लंजेस. आपण खुर्चीचा वापर करणार आहोत. मी आपलं जे सोफाचा सेट असतो त्याची चेअर वापरतो आहे कारण ती हेवी असते. आपण जेव्हा बॉडी वेट टाकतो, आपण जर नॉर्मल प्लास्टिक चेअर वापरली तर ती स्लाइड होऊ शकते, सरकू शकते आणि तुम्हाला इंजुरी होऊ शकते. तर आपल्याला तसं काही करायचं नाही आहे, आपल्याला कोणतीही रिस्क घ्यायची नाही आहे. त्यामुळे आपण ही हेवी आहे चेअर आणि ही कुठेही सरकणार नाही बिकॉज मागे वॉल आहे, तो इट इज व्हेरी मच प्लेस्ड व्हेरी वेल. तर आता आपल्याला ती यूज करायची आहे स्क्वॉटसाठी. जे बिगिनर्स आहे ज्यांनी आधी केलं नाही आहे किंवा ज्यांची कोर स्ट्रेंथ थोडी कमी असू शकते तर त्याच्यासाठी चेअर्स स्क्वॉट्स हे खूप इझी पडतात कारण आपल्याला सपोर्ट मिळतो, ओके? तर आपल्याला शोल्डर वेट अपार्ट उभारायचं आहे, राईट, हँड्स पुढे आणि आपल्याला हिप आणि नी जे आहे ते 90 डिग्री पर्यंत खाली जायचं आहे. तर जी सोफ्याची सीट असते तिथे फक्त टच होऊन आपल्याला वर यायचं आहे. वी विल बी डुईंग 10 काउंट्स, ओके? शोल्डर वेट अपार्ट, hands in front and let's start. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड, ओके? हे जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही 10 रिपीटेशनचे 2 सेट्स पण करू शकता आणि तुम्ही जर बिगिनर्स असाल तर सध्या आपण 1 सेटच ठेवायचा. वन्स यू फील कम्फर्टेबल विथ इट
तुम्ही नंतर त्याचे रिपिटेशन्स वाढवू शकता, राईट. नेक्स्ट आपल्याला लंजेस करायचे आहेत. जर तुम्हाला कोणत्याही काइंड ऑफ पेन वगैरे असेल तर लंजेस करू नका, कारण त्याच्यामध्ये आपण एकावेळी एका नीवर प्रेशर देतोय. तर जर तुम्हाला नी पेन असेल किंवा कुठेही जास्त पेन असेल बॅकमध्ये वगैरे तर लंजेस करू नका, त्याच्या जागी तुम्ही स्क्वॉट्सचे जास्त सेट्स करू शकता, राईट. लंजेसमध्ये तुम्हाला थोडं पुढे उभं राहायचं आहे आणि पहिलं तुम्हाला फॉर्म बघावा लागेल, कारण ह्याच्यामध्ये नीवर आपल्याला चुकीचा जर स्ट्रेस आला तर नी पेन नसताना जर ही एक्सरसाइज चुकीच्या पद्धतीने केली गेली तर नी पेन स्टार्ट होऊ शकतो, राईट. तर पहिलं आपण फॉर्म चेक करायचा आहे. पाय एक पुढे घ्यायचा, हा पाय जो आहे तो आपण चेअरवर ठेवलाय, ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही खाली जाता तेव्हा तुमचा नी जो आहे तो असा पुढे नाही जाता कावा, तो असाच खाली जायचा आहे, हँड अप, राईट. सो हा फॉर्म बरोबर आहे. आपण 10 रिपिटेशन पहिला राईट पायाला करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. हात पुढे, यावेळी तुमचा कोर पण चॅलेंज होतं तर पोटाचे स्नायू जे आहेत ते तुम्ही थोडे टाईट करायचे आहेत. ब्रीदिंग नॉर्मल ठेवायचंय किंवा वर येताना तुम्ही एक्झेल करू शकता. सो लेट्स स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. व्हेरी गुड. तसंच आपल्याला आता लेफ्ट लेग साठी करायचं आहे. अगेन पहिला फॉर्म चेक करा. थोडा पाय तुम्हाला वाटला तर पुढे घ्यायचा आहे. And then, yes, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Very good. यामुळे तुमचे क्वाड्रिसेप्स मसल्स अँड ग्लूट्स मसल आणि हॅमस्ट्रिंग हे मेजर मसल जे लेग्सचे आहेत ते वर्कआउट होतात आणि त्यामुळे तुमची लेग स्ट्रेंथ आहे ती वाढायला खूप मदत होते. नेक्स्ट आहे ते आपल्याला लाईन डाऊन मध्ये करायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण ग्लूट्स मध्ये पण काम करणार आहोत आणि कोरवर पण काम करणार आहोत. सो नेक्स्ट आपण करणार आहोत ब्रिजिंग एक्सरसाइज आणि क्रंचेस. त्याच्यामध्ये पण आपण खुर्चीचा वापर करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण लेग्स वर ठेवले तर आपल्याला चॅलेंज देता येतं, राईट. सो दोन्ही पाय असे आपल्याला वर घ्यायचे थोडस खुर्चीच्या जवळ, अँड देन डाऊन, राईट. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडायचे, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. नीज असे आपल्याला टच करायचे नाहीये. अँड ट्राय टू टेक युअर बटॅक्स अप, होल्ड इट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. यामध्ये तुमचे ग्लूट्स, तुमचे कोर आणि हॅमस्ट्रिंग मसल्स खूप चांगल्या प्रकारे काम करतात आणि त्याची स्ट्रेंथ खूप चांगली इन्क्रीज होते. टेक इट अप, होल्ड इट टाईट. तुमचे ग्लूट्स तुम्ही टाईट करायचा प्रयत्न करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. डू इट वन मोर टाइम. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Ajan ekda karayche. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. याचे पण तुम्ही 10 पर्यंत रिपिटेशन करू शकता. नेक्स्ट आपल्याला करायचंय क्रंचेस. क्रंचेस मध्ये नी पर्यंतचा पाय तुम्हाला खुर्चीवर सपोर्ट करायचा आहे, राईट. लाय डाऊन. आयदर तुम्ही हात असे घेऊन करू शकता किंवा असे घेऊन करू शकता,
फक्त अपर बॉडी तुम्हाला जर वर्क करायची तर तसं तुम्हाला फुल क्रंचेस करायचे तर तुम्ही तसेही करू शकता. जस्ट ट्राय टू टेक इट अप, 1 2 3 वर येताना एक्झेल करायचं आपल्याला, 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, यामध्ये तुम्ही 10 दोन सेट पण करू शकता इफ यू आर कम्फर्टेबल विथ द रिपिटेशन. सो आता आपण अपर बॉडीसाठी बघूया की आपण कोणते एक्सरसाइजेस करू शकतो. तर त्यासाठी मी सिलेक्ट केले पुशअप्स आणि आपण ट्रायसेप्सचे डिप्स जे आहेत ते करणार आहोत. कारण त्याच्यामध्ये आपले जे मल्टी जॉईंट्स आहेत, शोल्डर, एल्बो, रिस्ट, हे दोन तिन्ही इन्वॉल्व्ह होतात. तुमची अप्पर बॅक चॅलेंज होते, तुमचे चेस्ट मसल्स आहेत तेही चॅलेंज होतात. आपण डेली रुटीनमध्ये कोणतेही काम करताना सिंगल जॉईंटवर कोणतेही काम नाही होत, त्याच्या मल्टी जॉईंट्स असतात ते इन्वॉल्व्ड असतात. त्यामुळे आपण जेव्हा एक्सरसाइजेस करतो ज्याच्यामध्ये मल्टी जॉईंट्स इन्वॉल्व्ह होतात, तेव्हा तुमची जी बॉडीची एखादं काम करायचे स्टॅमिना म्हणा किंवा क्वालिटी ऑफ वर्क जे आहे ते इम्प्रूव्ह होतं. ठीक आहे, आणि तुमचे जे अनइन्वॉल्व्ड, जेव्हा तुम्ही मल्टी जॉईंट एक्सरसाइजेस करता तेव्हा तुमच्या सगळे जॉईंटचे मसल वर्क होतात, त्यामुळे एखाद्या जॉईंटचा स्ट्रेस दुसऱ्या जॉईंटवर जात नाही. आणि त्यामुळे आपल्याला जेव्हा भरपूर असं जाणवतं बघा की तुम्हाला टेनिस एल्बो असेल तेव्हा तुमचा ट्रॅपेझियस पण टाईट असतात, बिकॉज तुम्ही एका जॉईंटवर जेव्हा काम करता तेव्हा तुमचे बाकीचे जॉईंट्स आहेत ते त्याच्यासाठी असिस्टंट म्हणून काम करत असतात. त्यामुळे आपल्याला मल्टी जॉईंट्स एक्सरसाइजेस आहेत ते यामध्ये करायचे आहेत. ठीक आहे, तर आता आपण करणार आहोत पुशअप्स. तर आपण ह्याच्यामध्ये पण चेअरवर कसे करता येतील सो दॅट तुमची बॉडी जास्त चॅलेंज होईल. तर आपण नी पुशअप्स करणार आहोत. तुम्हाला तुमच्या गुडघ्यावर यायचं आहे, दोन्ही हात असे ठेवायचे, ट्राय टू मेक युअर बॉडी स्ट्रेट. ओके, तुम्हाला असं पुढे वाकून जायचं नाही आहे, आपल्याला पूर्ण बॉडी घ्यायची आहे. तो जस्ट गो डाऊन अँड पुश इट अप, 1 वर येताना एक्झेल, 2 3 4 5 6 7 8 9 10. यामध्ये पण तुम्हाला बऱ्यापैकी कम्फर्ट लेवल असेल तर तुम्ही याचे दोन सेट करू शकता. नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे आपल्याला ट्रायसेप्सचे. तर दोन्ही हात तुम्हाला असे ठेवले, गुडघ्यावर जायचंय, तुमची बॉडी खुर्चीच्या जवळ पाहिजे आणि जस्ट गो डाऊन अँड पुश इट अप, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, यामध्येही तुम्हाला कम्फर्टनेस असेल तर तुम्ही ह्याचेही दोन सेट नंतर वाढवू शकता. ठीक आहे, तर या फार सिम्पल एक्सरसाइजेस आहेत ज्याच्यामध्ये तुमची पूर्ण बॉडी इन्वॉल्व्ह आहे आणि मला वाटतं जास्तीत जास्त 10 to 15 minutes घेतील, पण ते तुमच्या बॉडीवर खूप छान इम्पॅक्ट आणि खूप छान इफेक्ट देतील. तर या सगळ्या एक्सरसाइजेस रोज करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की ह्याचा तुम्हाला किती फायदा होतोय. अजून एक मेन गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की हे सगळे एक्सरसाइजेस झाल्यावर स्ट्रेचिंग्स करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्ही या मसल्सवर स्ट्रेस देताय, राईट? ते मसल फायबर्सला तुम्ही ब्रेक करताय सो दॅट तुमचा मसल मास वाढला पाहिजे किंवा मसल स्ट्रेंथ वाढली पाहिजे. त्यामुळे त्याच्यानंतर जर तुम्ही स्ट्रेचिंग केलं नाही तर तुमचा मसल टाईटनेस वाढू शकतो, बॉडी स्टिफनेसही वाढू शकतो. त्यामुळे या एक्सरसाइजेसनंतर तुम्हाला स्ट्रेचिंग करायचं आहे, त्याची लिंक आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर तुम्ही ती एक्सरसाइजेस झाल्यानंतर हे स्ट्रेचिंग आहे ते कंटिन्यू करायचं आहे. ठीक आहे, तर आता हे सगळे एक्सरसाइजेस ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की ह्याचा तुम्हाला किती फायदा होतोय. थँक्यू सो मच, बाय.